नमस्कार मित्रमैत्रिणी, आज आपण खोबऱ्यातली आंबटगोड मिरची करणार आहोत. त्यासाठी मी मिरची घेतलेली आहे. आमची शेतावरची मिरची ही आहे, तिला ठाकरे मिरची म्हणतात. ही छान चवीला असते. आता मी तुम्हाला कसं करायचं ते दाखवते, लागणारं साहित्य दाखवत आहे. तिला आता मी उभी चिरून घेणार आहे. मला फोडणीसाठी साहित्य लागणार आहे. मोहरी घेतलेली, मीठ घेतलेली, हळद घेतलेली, लिंब घेतलेलं आहे, ओला खोबरा किसून घेतलेलं आहे, लिंब घेतलेला अर्धा, आणि चवीनुसार साखर घेतलेली आहे मी. हे सगळं फोडणीचं साहित्य आहे. ते मिरची मी ना हळद मीठ करून इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. तर फोडणी करून घेत आहे. मोहरी टाकून घेत आहे. मीठ टाकून घेतलेली आहे मी. लिंब टाकून घेत आहे. थोडंसं थोडीशी हळद टाकून घेत आहे. मिरच्या टाकून थोडीशी हळद टाकून घेणार आहे. थोडंसं मीठ टाकून घेणार आहे मी. आता मी साखर टाकून घेत आहे. घेतलेली आहे मी. आता खोबरं टाकून घेत आहे. खोबरं टाकून घेतलेलं आहे. ओला खोबरं टाकून घेतलेलं आहे मी. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता लिंब पिळून घेत आहे मी. छान अशी मिरची होती आंबट गोड अशी. खूप छान चवी लागते. भाकरी बरोबर चपाती वगैरे खाऊ शकता तुम्ही. मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं पाण्याचा हप्ता मारून घ्यायचा आहे. आणि मग त्याच्यावर झाकण टाकून 2-3 मिनटं शिजून घ्यायची आहे. लिंब साखर टाकली की आणखी लव येते. तुम्हाला गुळ हवा असेल तर गुळही टाकू शकता. मी आता थोडंसं पाण्याचा हप्ता मारून ह्याच्यावर ना झाकण ठेवून घेणार आहे. आणि 2-3 मिनटं असे शिजून घेणार आहे. शिजली की मी दाखवणार टेस्ट. थोडंसं पाणी टाकून मी शिजवून घेतलेली आहे. थोडं पण एक तरी झाकण ठेवून मी शिजवून घेत आहे. आपण चेक करून ही बघा, छान शिजलेली आपली मिरची. चेक करून घेऊया. तुम्हाला जर असा रस हवा असेल ना किंवा ग्रेव्ही हवी असेल ना तुम्ही ठेवू शकता जास्त पाणी टाकून. पण मी आता थोडीशी सुकून घेणार आहे. व्यवस्थित शिजलेली आहे मिरची. मी आता काढून घेत आहे. खूप छान लागते चपाती बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर छान लागते. आपण जेव्हा सगळं जेवण स्वयंपाक करून ही बघा, ही मिरची किती सुंदर झाली. रंग खूप सुंदर आलेला आहे. ही भाकरी बरोबर चपाती बरोबर खायला सुरेखच लागते. पण जेव्हा आपण पूर्ण स्वयंपाक करतो ना तर ताटाला ना तोंडी लावायला खूप छान लागते. तुम्ही करत जा. मग सजून दाखवत आहे. ही बघा, ही आंबट गोड मिरची आपली तयार झाली आहे तोंडी लावण्यासाठी. माझी रेसिपी आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. रामायण रेसिपीला पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आंबट गोड चवीची मिरची तयार झालेली आहे.